नमस्कार, मी मधुराणी टेस्टी डिलाइट मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण धाबा स्टाईल चिकन हंडी कशी बनवायची ते आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। इथे मी 1/2 kg चिकन स्वच्छ धुवून घेतलंय। त्याच्यात आता 1/4 teaspoon हळद ऍड करूया, 1/2 teaspoon काश्मीरी रेड चिली पावडर आणि इथे मी 2 tablespoon दही घेतलंय आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हातानेच आणि हे आता साईडला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण चिकनला लागणारा मसाला बनवून घेऊया। आता आपलं पॅन छान तापलंय। इथे मी 3 tablespoon ऑइल घेतलंय, ते छान गरम झालंय। त्याच्यात आपण आता 1 tablespoon जिरं ऍड करूया। जिरं छान तडतडलं की मग इथे मी 3 कांदे घेतले बारीक चिरून, ते ऍड करूया। आणि हे कांदे मस्त डार्क ब्राऊन कलर वरती परतून परतून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याचा कलर मस्त छान चेंज झालाय। हे परतायला मला बरोबर 7 to 8 minutes लागलेत। आता त्याच्यात आपण इथे मी आलं, लसूण आणि मिरची क्रश करून घेतले, ते आपण 2 tablespoon घालूयात आणि हे सुद्धा छान परतून परतून घ्यायचं आहे। आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे असं परतून परतून घ्यायचं। आता आलं आणि लसूण चांगलं परतून झालंय, त्याच्यात मी 1/2 teaspoon हळद ॲड करूया। काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे 1 1/2 teaspoon, ते ॲड करूया। 2 tablespoon धना पावडर, 1 teaspoon लाल तिखट आणि थोडासा म्हणजे 1/4 teaspoon गरम मसाला। हे सगळे मसाले स्टोवची फ्लेम स्लो करून परतून घ्यायचे। मसाले जळू नयेत म्हणून आपण त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि मग हे छान परतून परतून घ्यायचं। आता त्याच्यातच मी हा एक टोमॅटो चॉप करून घेतलाय, तो ॲड करते आणि थोडीशी कोथिंबीर, हे सुद्धा परत परतून परतून घ्यायचं। आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करूया। आणि स्टोवची फ्लेम स्लो करून ही ग्रेव्ही शिजत ठेवूया। जोपर्यंत आपला टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हे झाकण लावून शिजून घेऊया, पण लक्षात ठेवा स्टोवची फ्लेम स्लो करा। आता आपण झाकण उघडून घेऊया। मस्त आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालाय। आता आपण ही ग्रेव्ही थंड करून मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपला मसाला वाटून रेडी आहे। आता आपण चिकन बनवायला घेऊया। पॅन आता छान तापलंय आपलं, त्याच्यात आता 2 tablespoon ऑइल ॲड करूया आणि त्याचबरोबर 2 tablespoon तूप। हे बघा, तूप गरम झालंय आपलं छान, असं सगळं भांड्याला असं लावून घ्यायचं। त्याच्यातच आता 1 teaspoon जिरं ॲड करूया, तेजपत्ता एक काळी मोठी वेलची आणि 2 stick दालचिनी आणि इथे मी 4 हिरव्या वेलच्या घेतल्या आणि थोडंसं काळी मिरी घेतली 1 1/2 teaspoon, हे दोन्ही ॲड करूया। जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण आता थोडासा कांदा ॲड करूया आणि इथे मी 1 teaspoon क्रश केलेलं आलं, लसूण आणि मिरची घेतली आहे, ते ॲड करूया आणि हे सगळं परतून घेऊया। थोडासा कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्याच्यात इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या अशा स्प्लिट करून घेतल्या, त्या ॲड करूया। आता थोडीशी
स्टोवची फ्लेम स्लो करून त्याच्यात रेड चिली काश्मीरी रेड चिली पावडर ऍड करूया आणि ती मस्त परतून परतून घ्यायची. तर त्याच्यातच हे मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करूया. आता स्टोवची फ्लेम हाय करून चांगलं परतून परतून घेऊया. हे त्याच्यात आपण बनवलेली ही ग्रेव्ही ऍड करूया आणि चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि आता झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घेऊया चिकन. आता 10 मिनिटं झालेत, आता आपण झाकण उघडून घेऊया. वाव, मस्त झालंय. अजून याला आपण 10 मिनिटं शिजून घेऊया. आता झाकण उघडून बघूया. वाव, मस्त शिजलंय आता आपलं चिकन. चिकन शिजलंय का आपण बघूया आधी. हो, छान शिजलंय बघा आपलं चिकन, मस्त सॉफ्ट झालंय. आता त्याच्यात आपण थोडंसं 1 1/4 टीस्पून गरम मसाला ऍड करूया आणि थोडीशी कसुरी मेथी आणि भरपूर सारी कोथिंबीर. पुन्हा असं मिक्स करून घेऊया. आपला ढाबा स्टाईल चिकन हांडी रेडी आहे. तर चला आता सर्व करूया. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात हे मला कसं कळणार? त्यासाठी तुम्हाला एक निशुल्क गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे थॉट्स कमेंट्स लाईक थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवा. If you like my recipes, don't forget to subscribe for more delicious recipes. Till then, happy cooking!